जय हिंद। दीर्घिका नॉलेज ओशियन या यूट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। प्रश्न क्रमांक एक, बाबराची आत्मकथा टिंबडिंब या भाषेत आहे। पर्याय एक आहे तुर्की, पर्याय दोन अरबी, पर्याय तीन उर्दू आणि पर्याय चार फारसी। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे तुर्की। प्रश्न क्रमांक दोन, बादशहानामा हे पुस्तक खालीलपैकी कोणत्या मुघल सम्राटाच्या जीवनावर आधारित आहे? पर्याय एक हुमायून, पर्याय दोन जहांगीर, पर्याय तीन औरंगजेब आणि पर्याय चार बाबर। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे औरंगजेब। प्रश्न क्रमांक तीन, ट्रॅव्हल्स इन द मोगल एम्पायर हा ग्रंथ कोणी लिहिला? पर्याय एक आहे पेल्सार्ट, पर्याय दोन ट्रेव्हनियर, पर्याय तीन सर थॉमस रो आणि पर्याय चार फ्रँकेओ बर्नियन। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे फ्रँकेओ बर्नियन। प्रश्न क्रमांक चार, मेवाडची राणी पद्मावती हिच्या जीवनावर आधारित पद्मावत हा ग्रंथ कुणी लिहिला? पर्याय एक आहे मलिक मोहम्मद जायसी, पर्याय दोन अजीज उल्लाह, पर्याय तीन अबुल फजल आणि पर्याय चार पेल्सार्ट। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे मलिक मोहम्मद जायसी। प्रश्न क्रमांक पाच, अरबी भाषेतील पहिले पुस्तक खालीलपैकी कोणते? पर्याय एक आहे ताज उल मासीर, पर्याय दोन तारीख ए सिंद, पर्याय तीन तसनामा आणि पर्याय चार तारीख ए मसुदी। आपण पाहत असलेल्या व्हिडिओच्या स्क्रीनच्या उजव्या बाजूला वरच्या हाताला जो आयमार्क आहे त्याच्यावर क्लिक करून आपण इतिहासासंबंधी अन्य व्हिडिओसुद्धा पाहू शकता। प्रश्न क्रमांक सहा, वाल्मिकी रामायण, अथर्ववेद व गणिताचा लीलावती या तीनही ग्रंथांचा फारसीत भाषांतर करणारा खालील योग्यक्रम कोणता? पर्याय एक आहे इब्राहिम सरहदी फैजी बदायू, पर्याय दोन आहे बदायू फैजी इब्राहिम सरहदी, पर्याय तीन इब्राहिम सरहदी बदायू फैजी आणि पर्याय चार आहे बदायू इब्राहिम सरहदी आणि फैजी। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे बदायू इब्राहिम सरहदी आणि फैजी। म्हणजे बदायू यांनी वाल्मिकी रामायणाचं फारसीत रूपांतर केलं, इब्राहिम सरहदी याने अथर्ववेदाचं रूपांतर केलं फारसीत, आणि फैजी यांनी गणिताचा जो लीलावती ग्रंथ आहे त्याचं फारसी भाषेत रूपांतर केलं। प्रश्न क्रमांक सात, पृथ्वीराज चव्हाणाची पत्नी कनौज शासक टिंबडिंब याची मुलगी संयोगिता होती। आणि या ठिकाणी पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक पाल, पर्याय क्रमांक दोन जयचंद्र, पर्याय क्रमांक तीन लक्ष्मण सेन आणि पर्याय क्रमांक चार पांडे। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे जयचंद्र। म्हणजे पृथ्वीराज चव्हाणाची जी पत्नी होती संयोगिता ही कनौज शासक जयचंद्र यांची मुलगी होती। प्रश्न क्रमांक आठ, कनौज शासक जयचंदचा पराभव गौरीने कोणत्या युद्धात केला? पर्याय क्रमांक एक चांदवाडा, पर्याय क्रमांक दोन अतराईन एक, पर्याय क्रमांक तीन अतराईन दोन आणि पर्याय क्रमांक चार कनौज। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे चांदवाडा। प्रश्न क्रमांक नऊ, गौरी आक्रमणाच्या वेळी दक्षिण भारतातील राज्य व शासक यांची चुकीची जोडी ओळखा। पर्याय एक आहे देवगिरी यादव, पर्याय दोन वारंगल पाल, पर्याय तीन मधुरा पांडे आणि पर्याय चार द्वारासमुद्र होयसल। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे वारंगल पाल, ही जोडी चुकीची आहे। प्रश्न क्रमांक दहा, अतराईन युद्धानंतर मोहम्मद घोरीने केलेली हालचाली। पर्याय एक आहे कुतुबुद्दीनला भारतीय प्रदेशाचा गव्हर्नर केला, पर्याय दोन कुतुबुद्दीनने राजधानी दिल्ली केली, पर्याय तीन घौरीने चांदवाडा युद्धात जयचंदचा पराभव केला आणि पर्याय चार आहे वरील सर्व बरोबर। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे वरील सर्व बरोबर। प्रश्न क्रमांक अकरा, मोहम्मद घोरीने खुसरो मलिक पंजाबचा शासक असताना कोणत्या साली आक्रमण केला? पर्याय एक आहे 1191, पर्याय दोन 1176, पर्याय तीन 1185 आणि पर्याय चार 1182। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे 1185। प्रश्न क्रमांक बारा, घौरी आक्रमणाच्या वेळी पंजाबची राजधानी टिंबडिंब होती। पर्याय एक लाहोर, पर्याय दोन मुलतान, पर्याय तीन दिल्ली आणि पर्याय चार कनौज। आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे लाहोर।
प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी मोहम्मद गौरीचा दास कोण होता? पर्याय 1 आहे बलबन, पर्याय 2 कुतुबुद्दीन ऐबक, पर्याय 3 इल्तुतमिश आणि पर्याय 4 सय्यद. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक. प्रश्न क्रमांक 14, भारतात तुर्की साम्राज्याचा वास्तविक संस्थापक हा होई? आणि पर्याय क्रमांक 1 आहे बलबन, पर्याय क्रमांक 2 इल्तुतमिश, पर्याय क्रमांक 3 कुतुबुद्दीन ऐबक आणि पर्याय क्रमांक 4 मोहम्मद घोरी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक. प्रश्न क्रमांक 15, इसवी सन 1320 ते 1414 दिल्लीवर राज्य करणारा सुलतान खालीलपैकी कोण? पर्याय 1 आहे खिलजी, पर्याय 2 लोदी, पर्याय 3 सय्यद आणि पर्याय 4 तुघलक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे तुघलक. प्रश्न क्रमांक 16, गौरी ऐबकला कोणत्या नावाने संबंधित होता? पर्याय 1 आहे सूर्यमुखी, पर्याय 2 चंद्रमुखी, पर्याय 3 गुरुराज आणि पर्याय 4 शुक्रमुखी. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 म्हणजे चंद्रमुखी. प्रश्न क्रमांक 17, ऐबक भारताचा सत्ताधीश बनला तेव्हा कोणती पदवी धारण केली? पर्याय 1 आहे दिवानी ए आम, पर्याय 2 सुलतान, पर्याय 3 मलिक आणि पर्याय 4 सम्राट. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे मलिक. प्रश्न क्रमांक 18, 28 दिवसांची झोपडी संबोधली जाणारी मस्जिद इसवी सन 1200 कुणी बांधली? पर्याय 1 आहे ताजुद्दीन, पर्याय 2 खिलजी, पर्याय 3 नासिरुद्दीन आणि पर्याय 4 ऐबक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक. प्रश्न क्रमांक 19, खालीलपैकी टिंबडिंब याचा घोड्यावरून पडून मृत्यू झाला? पर्याय 1 आहे नासिरुद्दीन, पर्याय 2 खिलजी, पर्याय 3 ताजुद्दीन आणि पर्याय 4 कुतुबुद्दीन ऐबक. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे कुतुबुद्दीन ऐबक. प्रश्न क्रमांक 20, इल्तुतमिशच्या संबंधित चुकीचे विधान ओळखा. पर्याय 1 आहे इल्तुतमिशचे पूर्ण नाव शामशुद्दीन इल्तुतमिश होई. पर्याय 2 आहे त्याच्या वडिलांचं नाव आलम खा. पर्याय 3 ऐबकने इल्तुतमिशला अमीर सिकार उपाधी दिली. आणि पर्याय 4 आहे इल्तुतमिश उत्तर आशियाचा निवासी होता. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 म्हणजे इल्तुतमिश उत्तर आशियाचा निवासी होता. हे विधान चुकीचे आहे कारण इल्तुतमिश हा मध्य आशियाचा निवासी होता. प्रश्न क्रमांक 21, इल्तुतमिशच्या मृत्यूचे कारण खालीलपैकी कोणते? पर्याय 1 घोड्यावरून पडून, पर्याय 2 सिंध नदी ओलांडत असताना नाव नदीत बुडाली, पर्याय 3 ताप आल्यामुळे, पर्याय 4 वरीलपैकी नाही. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे ताप आल्यामुळे. प्रश्न क्रमांक 22, प्रसिद्ध कुतुब मिनारच्या बांधकामाची सुरुवात ऐबकने केली म्हणजे कुतुबुद्दीन ऐबकने केली, परंतु त्याचं बांधकाम टिंबडिंब याने पूर्ण केले. पर्याय 1 आहे इल्तुतमिश, पर्याय 2 रजिया सुलताना, पर्याय 3 नासिरुद्दीन आणि पर्याय 4 काजी. आणि प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे इल्तुतमिश. प्रश्न क्रमांक 23, सर्वप्रथम नाण्यात शुद्धता आणि अरबी लिपीचा वापर करणारा भारतातील इस्लामिक शासक कोण? पर्याय 1 आहे कुतुबुद्दीन ऐबक, पर्याय 2 मोहम्मद खिलजी, पर्याय 3 इल्तुतमिश आणि पर्याय 4 ताजुद्दीन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे इल्तुतमिश. प्रश्न क्रमांक 24, दिल्लीच्या गादीवर सत्तेवर आलेली स्त्री सत्ताधीश कोण? आणि याचं उत्तर आहे रजिया सुलताना. प्रश्न क्रमांक 25, गुप्तचर प्रणाली चालू करणारा खालीलपैकी प्रथम सुलतान कोण? आणि प्रश्नाचे उत्तराचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक 1 बलबन, पर्याय 2 रजिया, पर्याय 3 कुतुबुद्दीन ऐबक आणि पर्याय 4 ताजुद्दीन. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजे बलबन. प्रश्न क्रमांक 26, सुलतान बलबनच्या बाबतीत काही विधाने दिली आहेत, चुकीचे विधान ओळखा. पर्याय 1 आहे सिजदा म्हणजे साष्टांग दंडवत करून नमस्कार करण्याची पद्धत चालू केली. पर्याय 2 आहे बलबनने इराणी सण नवरोज प्रारंभ केला. पर्याय 3 आहे बलबनचा मृत्यू इसवी सन 1280 झाला. आणि पर्याय 4 आहे बलबन सुनीपंथीय होता. आणि प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 म्हणजे बलबनचा मृत्यू इसवी सन 1280 झाला. हे विधान चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 27, 40 गणित सरदारांचा जन्मदाता अल्तमश होता पण नष्टकर्ता खालीलपैकी कोण?
आणि प्रश्नाचे उत्तराचे पर्याय आहेत पर्याय क्रमांक एक बलबन, पर्याय क्रमांक दोन बहराम शाह, पर्याय क्रमांक तीन शेरखा, पर्याय क्रमांक चार बफवक आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक म्हणजे बलबन. प्रश्न क्रमांक 28 सुलतान दरबारातील हत्तीदल प्रमुखाला काय म्हणत. पर्याय एक आहे आमिरे आखूर, पर्याय दोन आमिरे हजीबे, पर्याय तीन वजीर आणि पर्याय चार शाही पिला आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे शाही पिला. प्रश्न क्रमांक 29 दासवंश रासाची कारणे खालीलपैकी कोणती. पर्याय एक आहे निरंकुश शासन व अंतर्गत विद्रोह, पर्याय दोन आहे बाह्य आक्रमणे व दुर्बल शासक, पर्याय तीन राजपूतांचा विरोध आणि हिंदूंचा असहयोग आणि पर्याय चार आहे वरील सर्व आणि प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार म्हणजे वरील सर्व. प्रश्न क्रमांक 30 सुलतान दरबारातील सेनापतीला काय म्हणत. पर्याय एक आहे नहावे मुमालिकात, पर्याय दोन काजी मुमालिक, पर्याय तीन आरिजे मुमालिक आणि पर्याय चार वजीर आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन म्हणजे आरिजे मुमालिक. प्रश्न क्रमांक 31 दास वंशातील चार यशस्वी सुलतान त्याच्यामधील पाहुणा घटक ओळखा. पर्याय एक आहे ऐबक, पर्याय दोन रजिया, पर्याय तीन बलबन आणि पर्याय चार अल्तमश आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन म्हणजे रजिया. कारण दास वंशातील जे चार सफल सुलतान होते ते पुढील प्रमाणे आहेत ऐबक, अल्तमश, नासिरुद्दीन महम्मद व बलबन.